नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसचा पेपर पाहणार आहोत तलाठी भरतीचा तर ज्या विद्यार्थ्यांचा पेपर अजून झालेला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत हे तुमच्या लक्षात येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे आपला गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर आचार्य विनोबा भावे हे आहेत गीताई या पुस्तकाचे लेखक नेक्स्ट आहे तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर शंकरराव खरात आहेत तर मित्रांनो प्रत्येक शिफ्ट मध्ये लेखक पुस्तके आत्मचरित्र कादंबरी यावरती हमखास प्रश्न येतोय तर त्यासाठीच आपण कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे तर कालचा जो व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यातूनच हे सर्व प्रश्न विचारले जात आहेत तर तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही चॅनलला भेट देऊ शकता ओल्ड लेडी गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते तर मातंगिनी हाजरा यांची ओळख आहे ओल्ड लेडी गांधी म्हणून नेक्स्ट क्वेश्चन आहे वीट या शब्दाला समानार्थी शब्द काय होईल तर पहा मित्रांनो वीट आला म्हणजेच काय कंटाळाला आपण म्हणतो ना वीट आला आता मला या कामाचा म्हणजेच मला कंटाळा आला हा याचा समानार्थी शब्द होतो रयत संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली तर चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवला झालेली आहे रयत संस्थेची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतात किती वर्ष राहावे लागते तर आपल्या भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी आपल्या भारतात कमीत कमी सात वर्ष राहावे लागते मित्रांनो दुसरे इंग्रज मराठा युद्ध कधी झाले तर अठराशे तीन ते अठराशे पाच या कालावधीत दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले आहे आणि मग पहिले इंग्रज मराठा युद्ध कधी झाले ता अठ्रा। तर सतराशे पंचाहत्तर ते सतराशे ब्याऐंशी या कालावधीत झाले आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले अठराशे सतरा ते अठराशे अठरा तर मित्रांनो ही सुद्धा माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कारण परीक्षेमध्ये तुम्हाला आज ना उद्या यावरती प्रश्न नक्की दिसेल म्हातारा या शब्दासाठी समानाती शब्द काय होईल तर म्हातारा म्हणजेच समानाथी शब्द होईल वृद्ध नेक्स्ट क्वेश्चन आहे विवंचना शब्दासाठी समानाती शब्द होईल काळजी सर्वात कमी साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर दादर व नगर हवेली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे तर आठ पॉईंट सहा टक्के आहे भारतातील कोणते उच्च न्यायालय हे पहिले पेपरलेस न्यायालय ठरले आहे तर केरळ उच्च न्यायालय नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण विजेत्यांना किती रुपये बक्षीस दिले जाते तर त्यांना वीस लाख रुपये बक्षीस दिले जातात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण विजेत्यांना लाख रुपये दिले दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या असलेला राज्य कुठला आहे तर सिक्कीम आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार बावीसमध्ये मध्ये ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक भारताकडून कोणी जिंकलं आहे तर मीराबाई चानू यांनी जिंकलेला आहे आणि हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर मीराबाई चानू या वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत असाही प्रश्न येऊ शकतो तर हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा लॉर्ड वेलस्ली यांनी कोलकातामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा केली तर अठराशे बासष्टला ला केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन राज्य पातळीवर माहिती आयुक्त अधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाचा असतो तर हा अधिकार आहे राज्यपालांचा खच खालीलपैकी कोणती नदी वाहते तर नर्मदा नदी वाहते नेक्स्ट क्वेश्चन स्वामी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर रणजित देसाई यांनी हे पुस्तक लिहिले आहे आणि मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले तर अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे मुखपत्र सुरू केले पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण किती पदके पटकावली आहेत तर दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण एकसष्ट पदके जिंकली आहेत जागा मिशन कोणत्या राज्याची आहे तर ओडिसा राज्याची आहे नेक्स्ट क्वेश्चन धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात तर त्याला तन्यता म्हटलं जातं गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत तर ता रवींद्रनाथ टागोर आहेत पुढचा प्रश्न आहे दादाबाई नवरोजी यांना काय म्हणून ओळखले जाते तर ता त्यांना पितामह म्हणून ओळखले जाते दादाबाई नवरोजी यांना कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार मतदानाचे वय एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आले तर ता एकसष्टवी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यानुसार करण्यात आले आहे मतदानाचे वय एकवीसवरून अठरा वर्ष नेक्स्ट क्वेश्चन आहे ईमेलमधील बी सी सीचा फुल फॉर्म काय आहे तर बी सी सी म्हणजेच काय तर ब्लाइंड कार्बन कॉपी दादाबाई नवरोजी यांनी लंडनमध्ये कुठल्या पार्टीची स्थापना केली तर द ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे या पार्टीची तिथे स्थापना केली होती दादाबाई नवरोजी यांनी नेक्स्ट क्वेश्चन इंटरनेटद्वारा एखादा कम्प्युटर काय वापरून ओळखतात तर आय पी ॲड्रेस वापरून ओळखता येतो भारतामध्ये महिला साक्षरता टक्केवारी किती आहे तर एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के आहे पुढचा प्रश्न आहे पौर्णिमा देवी कशाशी संबंधित आहेत तर वन्यजीवशास्त्र याच्याशी संबंधित आहेत पौर्णिमा देवी येलो फिवर कोणता डास चावल्यामुळे होतो तर एडिस इजिप्त हा डास चावल्याने होतो येलो फिवर नेक्स्ट क्वेश्चन रेल्वेने ऑनलाईन सिस्टीम चालू केले आहे तर त्याच्यामध्ये पी क्यू डब्ल्यू एलचा फुल फॉर्म काय आहे तर पुल कोटा वेटिंग लिस्ट हा याचा फुल फॉर्म होतो खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा दोन हजार बावीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये याचे आयोजन झाले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे दांडी यात्रेला कुठून सुरुवात झाली तर साबरमती इथून सुरुवात झालेली आहे दांडी यात्रेला अठराशे एकोणसाठ लाळ आंदोलन कोणी केले तर शेतकरी यांनी केलेले आहे अठराशे एकोणसाठला निळ आंदोलन पुढचा प्रश्न मूलभूत अधिकार संविधानाच्या कितव्या भागात आहे तर मूलभूत अधिकार हे संविधानाच्या भाग तीनमध्ये आहे भाषिक तत्वावर रचना झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर आंध्र प्रदेश राज्य आहे शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर महात्मा फुले आहेत शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक सालबाईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला तर सतराशे ब्याऐंशीला झालेला आहे सालबाईचा तह राज्य माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात तर जास्तीत जास्त दहा सदस्य असू शकतात माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे पुस्तक आहे माझी जन्मठेप नेक्स्ट क्वेश्चन वेबसाईट फ्रंट पेज तयार करण्यासाठी कोणती भाषा वापरली जाते तर एच टी एम एल ही भाषा वापरली जाते विंग्स ऑफ फायर या पुस्तकाची मराठी आवृत्ती कोणत्या नावाने प्रसिद्ध झाली आहे तर अग्निपंख या नावाने पुस्तक आहे मराठीमध्ये नेक्स्ट क्वेश्चन नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग किती आहेत तर पाच मार्ग आहेत नागरिकत्व मिळवण्याचे काथ हे खालीलपैकी कोणत्या झाडाच्या सालीपासून बनले जाते तर कात हे खैर या झाडाच्या सालीपासून बनते नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्य माहिती आयोगात आयुक्तांची संख्या जास्तीत जास्त किती असते तर दहा असते स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे तेवीसला झाली आहे स्वराज्य पक्षाची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन शेकरू हा प्राणी कुठे आढळतो तर भीमाशंकर अभयारण्य या ठिकाणी आढळतो शेकृहा प्राणी राज्य सहकार आयुक्त व माहिती आयुक्त यांचा पगार कोणामार्फत दिला जातो तर राज्य सरकारतर्फे दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन दर्पण साप्ताहिक कोणी सुरू केले तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे साप्ताहिक सुरू केले तर मित्रांनो हे काही माझ्यापर्यंत पोचलेले प्रश्न आहेत तर या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कुठले दुसरे प्रश्न विचारण्यात आले असतील तर ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू